नमस्कार मित्रांनो, आज आपण गणित विषयाची मॅथ या विषयाची अकारिक चाचणी या ठिकाणी समजावून घेणार आहोत, पाहणार आहोत. कालच्या तासिकेत आपण मराठी विषयाची, त्यापूर्वी इंग्रजी विषयाची चाचणी आपण समजावून घेतली. आज मॅथ विषयाची चाचणी या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत. तर सुरुवातीला या ठिकाणी स्टुडंट नेम आपल्याला टाकायचं आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, बाकी काही नाही भरलं तरी चालेल. आता क्वेश्चन नंबर वन पाहूयात. क्वेश्चन नंबर वन ए, टेक ॲक्शन, त्यामध्ये ए दिलेलं आहे. ड्रॉ द लाईन्स फॉर गिवन नंबर. जो अंक दिलेला आहे त्या अंका एवढ्या आपल्याला रेषा काढायच्यात, लाईन्स काढायच्यात. फोर हा अंक दिला आहे, बरोबर आहे, फोर अंक दिला आहे. मग चार रेषा आपल्याला या रिकाम्या जागी काढायच्या आहेत, 1 2 3 4 अशा पद्धतीनं. ओके, चार रेषा आपल्याला या ठिकाणी काढायच्यात. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर वन बीमध्ये पहा, या ठिकाणी रीड द नंबर अँड राईट अगेन इन द ब्रॅकेट. काय करायचं आहे, तर या ठिकाणी जो अंक दिलेला आहे तोच अंक प्रत्येक रॅकेटमध्ये, प्रत्येक ब्रॅकेटमध्ये, बॉक्समध्ये आपल्याला लिहायचा आहे. 7 हा अंक दिलेला आहे, बरोबर आहे, हाच 7 अंक आपल्याला प्रत्येक ब्रॅकेटमध्ये, बॉक्समध्ये लिहायचा आहे अशा पद्धतीने. 7 7 7 7 7 7 7. ओके, 7 हाच अंक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 1 सी पहा. ड्रॉ द सर्कल टू द मंकी सिटिंग अबोव द ट्री. अबोव म्हणजे वर. ज्या झाडावर माकड बसलेलं आहे त्या झाडाला आपल्याला गोल करायचं आहे. दोन चित्रं दिली आहेत, बरोबर आहे, एकात झाडाच्या वर माकड बसलेलं आहे तर एका ठिकाणी झाडाच्या खाली माकड बसलेलं आहे, बरोबर आहे. झाडाच्या वर, झाडावर बसलेलं कोणतं माकड आहे किंवा कुठल्या चित्रामध्ये दिसतं झाडावर बसलेलं? पहिल्या चित्रात. मग त्या चित्राला आपल्याला सर्कल करायचं आहे अशा पद्धतीनं, गोल करायचं आहे. ओके, आपण अबोव बिलोमध्ये पाहिलेलं होतं. आता क्वेश्चन नंबर 2 पहा. काउंट अँड राईट इन नंबर्स. या ठिकाणी तुम्हाला काही वस्तू दिलेल्या आहेत, त्या मोजायच्या आहेत आणि खालच्या रिकाम्या जागी त्या वस्तूंची संख्या आपल्याला लिहायची आहे. बघा, सुरुवातीला अजून एकदा प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला समजावून सांगतो. एमध्ये दिलेलं आहे ड्रॉ द लाईन्स इन फॉर गिवन नंबर. या ठिकाणी तुम्हाला 4 हा अंक दिलेला आहे, तेवढ्या रेषा या ठिकाणी आपल्याला काढायच्या आहेत, आपण त्या काढल्या. बीमध्ये दिले रीड द नंबर अँड राईट अगेन इन द ब्रॅकेट. 7 हा अंक दिलेला आहे, 7 हा अंक दिलेला आहे, तोच अंक या प्रत्येक बॉक्समध्ये उरलेल्या काढायचा आहे. आणि सीमध्ये ड्रॉ द सर्कल टू द मंकी सिटिंग अबोव द ट्री. ज्या चित्रातल्या झाडामध्ये, झाडावर माकड बसलेलं आहे त्याला आपल्याला गोल करायचं आहे. तर एक नंबरचं चित्र आहे क्रमांक 1, त्याला आपण अशा पद्धतीनं गोल केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. थोडंसं मी झूम करतो. क्वेश्चन नंबर 2 पहा. काउंट अँड राईट इन नंबर्समध्ये आता या वस्तूंची संख्या मोजायची. तर पहिल्यांदा लाडू दिलेत, पहा किती आहेत, बघा बरं, 1 2 3 4 5. किती लाडू आहेत? 5. आकाशकंदील 1 2 3 4 5 6 7 8 9. किती आकाशकंदील आहेत? 9. पुन्हा डॉट्स, 1 2 3 4 5 6 7 डॉट्स. त्यानंतर पुढे 1 2 3 4 5 6 6. पुढच्या चित्रात एकच पक्षी दिला आहे, 1. बघा, पुन्हा एकदा पाहू, लाडू किती आहेत? 1 2 3 4 5 5 लाडू. आकाशकंदील 1 2 3 4 5 6 7 8 9 9 आकाशकंदील. डॉट 1 2 3 4 5 6 7 डॉट. 1 2 3 4 5 6 आणि एक पक्षी.
ओके 5 9 7 6 1 अशा पद्धतीनं ह्या वस्तू आहेत. क्वेश्चन नंबर 3 ए, ड्रॉ द सर्कल फॉर मेनी ब्रशेस. एकापेक्षा अधिक असणाऱ्या ब्रशच्या गुच्छाला आपल्याला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. सुरुवातीलाच एक या ठिकाणी एकच ब्रश आहे, या ठिकाणी एकपेक्षा अधिक आहेत, त्याला आपण अशा प्रकारे गोल करूयात. बघा अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे क्वेश्चन बीमध्ये कलर थ्री थिंग्स. इथे तुम्हाला चॉकलेट दिलेले आहेत, एकूण 1 2 3 4 5 6 चॉकलेट आहेत. पैकी या 6 चॉकलेटपैकी फक्त 3 चॉकलेटला आपल्याला कलर करायचं आहे, रंग द्यायचा आहे. ओके फक्त 3 चॉकलेटला आपल्याला रंग द्यायचा आहे. येते लक्षात, पुन्हा पहा क्वेश्चन नंबर 2 मध्ये या ठिकाणी वस्तू मोजायच्या, त्या वस्तू मोजून किती आहेत त्यांचा अंक इथं लिहायचा बॉक्समध्ये. क्वेश्चन 3 ए मध्ये जास्त ब्रश, एकापेक्षा अधिक ब्रश ज्या ठिकाणी आहेत त्याला आपल्याला गोल करायचं आहे. आणि बीमध्ये कलर थ्री थिंग्स चॉकलेट दिलेत, 6 चॉकलेट आहेत, त्यापैकी 3 चॉकलेटला 3 चॉकलेटला आपल्याला काय करायचं आहे, रंगवायचं आहे. आता पुढच्या पेजवर पाहू. क्वेश्चन नंबर 4 ए, काउंट अँड सर्कल करेक्ट नंबर्स. बघा काउंट अँड सर्कल करेक्ट नंबर्स, या ठिकाणी तुम्हाला पक्षी दिलेले आहेत, काही वस्तू दिल्या आहेत त्या मोजायच्या आहेत, आणि त्याच्या खाली जे अंक दिलेले आहेत हे त्यापैकी योग्य अंक किती वस्तू आहेत, किती प्राणी आहेत, किती पक्षी आहेत त्याला आपल्याला गोल करायचं आहे. सुरुवातीचं चित्र जे आहे त्याच्यात 1 आणि 2 दोनच बोर दिलेले आहेत, बरोबर. मग 2 अंक कुठे आहे, 4 बाजूला, त्याला आपल्याला अशा प्रकारे गोल करायचं आहे. त्यानंतर आता पुढे बदक किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 किती बदक आहेत, 9. 7 नंतर तिसऱ्या क्रमांकाला 9 हा अंक आहे, त्याला गोल करायचं आहे. त्यानंतर कावळे 1 2 3 4 5 अंक कुठं आहे, 2 नंतर दुसऱ्या क्रमांकाला, त्याला गोल करायचं. आणि पुढे औल दिलेलं आहे, बरोबर, किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत, 7 नंतर 8 हा अंक आहे दुसऱ्या क्रमांकाला, त्याला गोल करायचं आहे. येते लक्षात, जेवढ्या वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तू मोजून त्याच्याखाली जे अंक आहेत त्याला गोल करायचं आहे. त्यानंतर आता क्वेश्चन 4 बी, सर्कल द स्मॉल व्हेइकल. या ठिकाणी 2 गाड्या दिल्यात, त्यापैकी जी छोटी गाडी आहे स्मॉल व्हेइकल, त्या छोट्या गाडीला आपल्याला गोल करायचं आहे. आता इथे स्कूल बस आहे आणि दुसऱ्या बाजूला कार आहे, स्कूल बसपेक्षा कार ही छोटी आहे म्हणून त्याला आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे. ओके त्यानंतर आता सी, फिल द प्रॉपर नंबर इन गिवन चार्ट. आता या ठिकाणी 2 अंक, 3 आणि 7 हे 2 अंक दिलेत, मधले काही अंक गाळलेले आहेत, तर त्या ठिकाणी योग्य अंक आपल्याला भरायचा आहे. तर 1 2 3 दिलेलं आहे, 4 5 6 7 दिलेलं आहे, 8 आणि 9. बघा पुन्हा एकदा, 1 2 3 दिलेलं आहे, 4 5 6 7 दिलेलं आहे, 8 आणि 9. अशा प्रकारे त्या रिकाम्या बॉक्समध्ये आपल्याला तो अंक भरायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 5 ए, सर्कल द शेप्स हॅविंग लार्ज इन नंबर्स. ज्या ठिकाणी जास्त जहाज आहेत त्या बॉक्सला आपल्याला गोल करायचं आहे, त्या जहाजांना आपल्याला गोल करायचं आहे. आता ह्या चित्रात फक्त 3 आहेत, 1 2 3 3 जहाज आहेत, आणि या चित्रामध्ये 1 2 3 4 5 6 जहाज आहेत, बरोबर आहे. उजव्या बाजूच्या हा जो बाण दाखवला आहे मी, ह्या बॉक्समध्ये फक्त 3 जहाज आहेत, तर या बॉक्समध्ये मात्र 1 2 3 4 5 6 जहाज आहेत. ज्या ठिकाणी ज्या बॉक्समध्ये जास्त जहाज आहेत
त्याला आपल्याला गोल करायचे, तर मग आपण ह्याला गोल करणार आहोत. बरोबर, इथं तीनच जहाज आहेत, इथं सहा जहाज आहेत. बी, डू ॲज डायरेक्टेड, ड्रॉ वन स्काय अँड कलर इट, ड्रॉ वन स्टार अँड कलर इट. तर आता आपल्याला एक अशा प्रकारे ढगाची आकृती काढायची आहे आणि एक स्टार काढायचं आहे आणि त्याला कलर करायचं आहे. तर ढगाला या ठिकाणी जसं दिलेलं आहे त्याप्रमाणे निळा कलर द्यायचा आहे. आता पहा, या ठिकाणी निळा कलर द्यायचा आहे आणि स्टारला आपल्याला लिंबू कलर द्यायचा आहे. आता ह्याच्यात नसल्यामुळे मी पिवळा देतो. अशा पद्धतीनं एकच काढायचं आहे. मात्र थोडंसं ढगाचं चित्र माझं थोडंसं बरोबर आलेलं नाही, पण तुम्ही व्यवस्थित काढू शकता ते. अशा प्रकारे त्याला व्यवस्थित तुम्हाला कलर देखील द्यायचा आहे. त्यानंतर सीमध्ये पहा, ट्रेस द डॉट्स अँड कम्प्लीट द टास्क. फाईव्ह अंक दिलेला आहे, त्याला आपल्याला ट्रेस करून खालच्या बॉक्समध्ये फाईव्ह हा अंक आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी त्या बारमुळे दिसणार नाही, मात्र फाईव्ह हा अंक आपल्याला या बॉक्समध्ये काढायचा आहे. ओके, बघा पुन्हा एकदा सर्व क्वेश्चन फोरपासून समजावून सांगतो. क्वेश्चन फोर ए, काउंट द सर्कल, काउंट अँड सर्कल करेक्ट नंबर. या ठिकाणी जेवढ्या काही वस्तू दिलेल्या आहेत या चारही चित्रांमध्ये, त्या वस्तू मोजायच्या आहेत आणि त्याच्या खाली जे अंक दिलेले आहेत त्यापैकी योग्य जे अंक आहे त्या वस्तूंचा तो अंक त्याला मोजून त्याला गोल करायचा आहे. पुढे क्वेश्चन बीमध्ये, सर्कल द स्मॉल व्हेइकल. दोन गाड्या दिल्यात, छोट्या गाडीला आपल्याला गोल करायचं आहे. फिल द प्रॉपर नंबर इन गिवन चार्ट. पुढच्या क्वेश्चनमध्ये दोन अंक दिले आहेत, 3 आणि 7, उर्वरित अंक गाळलेले आहेत, तर ते अंक आपल्याला भरायचे आहेत. 1, 2, 3 दिलेलं आहे, 4, 5, 6, 7 दिलेलं आहे, 8 आणि 9. 5A, सर्कल द शिप्स हॅविंग लार्ज इन नंबर्स. दोन बॉक्स दिलेत, ज्या बॉक्समध्ये जास्त संख्येचे जहाज असतील त्याला आपल्याला गोल करायचं आहे. तर ह्या बाजूच्या बॉक्समध्ये 3च आहेत आणि इकडं मात्र 6 आहेत, तर आपण या बाजूच्या डाव्या बाजूच्या ह्याला आपण गोल, माझ्या डाव्या बाजूच्या जहाजांना आपण गोल करणार आहोत. डू ॲज डायरेक्टेडमध्ये ढग आपल्याला काढायचं आहे, त्याला निळा कलर द्यायचा आहे. स्टार पिवळ्या किंवा लिंबू कलरमध्ये काढून त्यालाही कलर द्यायचं आहे. एकच काढायचं आहे. आणि ट्रेस द डॉट्स अँड कम्प्लीट द टास्कमध्ये 5 अंक आपल्याला गिरवायचं आहे आणि खाली काढायचं आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो ही आकारिक चाचणी सोडवायची आहे. जर कोणी सोडवली नसेल तर त्यांनी ती सोडवावी आणि तिचा अभ्यास करावा. धन्यवाद.